नमस्कार, मी संगीता। मराठी फूड चॅनल टेस्टी टेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांती निमित्त मिक्स भाजी करणार आहोत, भोगीची भाजी करणार आहोत, त्यालाच लेकरुवाळी भाजी असं म्हणतात, शेंगसोला म्हणतात, वेगवेगळ्या नावाने ही भाजी वेगवेगळ्या राज्यांमध्ये फेमस आहे। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण त्याला शेंगसोला म्हणतो किंवा भोगीची भाजी म्हणतो। संक्रांतीच्या आदल्या दिवशी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी केली जाते। तर आज आपण केलेली आहे भोगीची भाजी आणि त्याचबरोबर आपण बाजरीची भाकरी पण दाखवूया। तर चला पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती। प्रथम आपण घेतलेला आहे, हे आहेत ओले, ओला हरभरा सणे। आपण घाटे सोलून हे हरभरे सोलून घेतलेले आहेत। तसंच आपण गाजर घेतलेला आहे, ही चंदन बटवा त्याची भाजी आहे, ही याच्यामध्ये घालतातच। तसंच या आहेत शेंगा, एवढ्याच्या शेंगा आपण ह्या अशा मोडून घेणार आहोत, या अख्ख्या शेंगा। शेंगसोला म्हण आहे म्हणून सर्व प्रकारच्या शेंगा येतात, चपटी फरसबी, एवढ्याची शेंग, ही वालाची पावट्याची शेंग याचे दाणे, वाटाण्याचे शेंग, वाटाण्याचे दाणे आणि हे शेंगदाणे, असे सर्व प्रकारच्या शेंगसोला असतो यामध्ये। तसंच यामध्ये आपण वांगी घेतली आहेत, बटाटे साल काढून चिरून घेतलेले आहेत, सर्वांचे एकसारखे काप केलेले आहेत। पण यासाठी लागणारे मसाले पाहूया। आपण हे तीळ घेतलेले आहेत, गूळ आहे, जिरा आहे, हळद आहे, हा घरचा मसाला आहे, हे काश्मीरी लाल मिरची पावडर, गोडा मसाला, मीठ। तर या सर्व भाज्यांची मिळून आपण मिक्स भोगीची भाजी तयार करणार आहोत। तर मी या सर्व यामध्ये असं सोलून घेतलेले आहेत। आपण इथे चाकवत छान धुवून घेतलेला आहे चंदन बटवा, याला चंदन बटवा पण म्हणतात। तर ही चाकवत घालणं गरजेचं आहे, आपण हे छान धुवून घेतलेलं आहे। आता आपण हा चिरून घेऊया। तसंच आपण या सर्व भाज्या निवडून नीट करून कापून छान धुवायला ठेवलेल्या आहेत, आपण हा छान धुवून घेऊया आणि निथळून घेऊया। तसंच आपण हा चाकवत चंदन बटवा आपण चिरून घेऊया। आपण भाज्या धुवून निथळून घेतलेल्या आहेत। तसंच आपण चाकवताची भाजी छान बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण हे कुकरमध्ये शिजण्यासाठी ठेवणार आहोत। मी छोटा कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता या सर्व भाज्या घालून घेते। आपण कुकरमध्ये सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत, तर आपण हा चाकवत सुद्धा ठेवून घेऊया। आपण कुकरमध्ये हा एक ग्लास, एक पण नाही एकला थोडस कमीच आहे, आपण ते पाणी घालून घेणार आहोत। शिटी होण्यापुरतच आपण यामध्ये पाणी घालत आहोत आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया। आपण शिजताना थोडस मीठ घालत आहोत, नंतर लागेल तसं आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरचं झाकण लावलंय आणि आता गॅस चालू ठेवलाय आणि आपण फक्त याची एक शिटी करून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाज्या वाफलवून होतील। आपण कुकरमध्ये दोन शिट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थंड झाल्यावर आपण उघडला, आपली भाजी छान शिजलेली आहे, पावटा शिजलेला आहे, वाटाणा शिजलेला आहे, सर्व भाज्या छान शिजलेले आहेत, शेंगदाणे पण छान शिजलेले आहेत। तर आता आपण याला फोडणी घालूया। आपण कढईमध्ये तेल घालून घेऊया, एक चार चमचे आपण तेल घेतलेलं आहे, आपलं तेल छान तापलेलं आहे। आपण त्यात पहिल्यांदा जिरं घालून घेतो, आपण थोडासा लसूण घातला, लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर लसूण घाला। आपण यामध्ये तीळ घालून घेत आहोत, भोगीची भाजी आहे, तीळ हवे, थोडेसे गॅस बंद केलेला आहे। आपण यामध्ये
मधे पाव चमचा हळद घालून घेत आहोत। थोडासा हिंग घालूया। हिंगामुळे भाजी खमंग होईल। आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेत आहोत। ही घरचा मसाला आहे। आता मी गोडा मसाला घालून घेत आहे। गोडा मसाला एक मोठा चमचा घातलेला आहे। आपण आता यामधली भाजी घालून घेऊया। आपल्याला हवं असेल तर पाणी घाला। पाणी थोडंच आहे का? मी हे सर्व पाणी सुद्धा घालून घेत आहे। एक अर्धा ग्लासच पाणी आहे, तर मी ते पाणी सुद्धा घालून घेत आहे। आता हलवून घेऊया। त्याला भाजीतलं पाणी किती हवं आहे, कसं हवं आहे ते आपण आपल्या आवडीनुसार असतं। आपण यामध्ये भाजी कुकरमध्ये पण थोडंसं मीठ घातलं तर आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया। आपण यामध्ये थोडासा गूळ घालून घेणार आहोत। शिजलेली कोथिंबीर घालून घेऊया। कोथिंबीर भरपूर घाला, देठासकट मी कोथिंबीर घातलेली आहे। कोथिंबीर पण छान लागते या दिवसामध्ये। कोथिंबीर भरपूर येते। कोथिंबीर खावी के जीवनसत्व कोथिंबीर मधून मिळतात। आणि ही आपल्या सीझनची मिक्स भोगीची भाजी, त्याला लेकरुवाळी भाजी म्हणतात, शेंगसोला म्हणतात, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। अशा प्रकारची ही आपली भोगीची भाजी तयार होत आहे। आता आपण एक वाफ काढून घेऊया। छान अशी एक 5 मिनिटाची वाफ काढूया, तोपर्यंत भाजीमध्ये सर्व मसाले छान मुरतील। आपण यामध्ये थोडस तिळाचं कूट टाकून घेऊया। तीळ छान साफ करून भाजून घेतलेला तिळाचा कूट टाकलेला आहे, त्यामुळे भाजीला छान थोडासा बारीकसरपणा पण येईल। आणि आपल्याला भाकरी बरोबर खायची आहे भाजी, म्हणून मी एवढं पाणी ठेवत आहे। तर अशा प्रकारे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे। आपण हे बाजरीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकून नॉर्मल भिजत तसं समज। आता आपण याची भाकरी करूया। आता आपण छान अशी मळून घ्यायचं, जितकं छान पीठ मळू तितकी भाकरी छान होते। छोटासा असा उंडा करून घेऊया आणि आता भाकरी करूया। आता खाली पीठ टाकून घेतलेला आहे, हा उंडा घेतलेला आहे। थोडस आपण तीळ लावून घेऊया। थंडीच्या दिवसामध्ये तीळ खावे, तीळ उष्ण असतात, स्निग्ध असतात। म्हणून आपण ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरीला तीळ लावतो। आणि बाजरी सुद्धा गरम असते, म्हणून आपण थंडीमध्ये बाजरीच्या भाकरीचा उपयोग करतो। संक्रांतीला बाजरीची भाकरी आणि तीळ भोगीच्या भाजी बरोबर असतात। अशा प्रकारे आपण भाकरी तापवून घेतलेली आहे। आता आपण ती भाजून घेऊया। आपण छान अशी पातळ भाकरी तापवून घेतलेली आहे। ही तीळ लावलेली बाजू आपण तव्यावर खालच्या साईडला टाकणार आहोत आणि खालची बाजू आपण तव्यावरती वरती घेतलेली आहे। तिळाची बाजू खाली गेलेली आहे। आपण आता याला थोडस पाणी लावून घेऊया। एक मिनिट झाल्यावर थोडस वरचं पाणी सुकल्यावर
आपण थोडी हलवून घेऊ. भाकरीला आपण उलटून घेऊया. तिळाची बाजू वरती आली, पाणी लावलेली बाजू खाली केली. आता आपण खालची बाजू पण छान भाजून घेऊया. खालची बाजू पण छान भाजून घेतलेली आहे. थोडीशी तिळून घेऊया. आपण असं तव्यावर सुद्धा भाजू शकतो, दुसरी बाजू किंवा आपण हे गॅसवर सुद्धा ठेवू शकतो. छान अशी पीठ भाकरी टंब उगलेली आहे. अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे. आज आपण सीझनच्या ज्या मिक्स भाज्या आहेत, आपण याला भोगीची भाजी म्हणतो, शेंगसुला म्हणतो, देखुळवाळी भाजी म्हणतो, अशा वेगवेगळ्या नावांनीही संक्रांतीची भोगीची भाजी प्रसिद्ध आहे. तर आपण आज केलेली आहे ही भोगीची भाजी. त्यामध्ये आपण वांगे, बटाटे, पावटा, घेवडा, नंतर हरभरा, शेंगदाणे अशा वेगवेगळ्या भाज्या घातलेल्या आहेत. त्यामध्ये तीळ आणि गुळ घातलेला आहे. तर थंडीचा दिवस असतात तर या सगळ्या छान छान भाज्या ताज्या मिळतात. तशी ही पौष्टिक भोगीची भाजी आपण केलेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी येतील. आणि अशीच पुढची रेसिपी येईपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.